जुने नाशिक मेन रोड येथे श्रमिक हॉकर्स सेनेतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शिवव्याख्याते नितीन डांगे पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगितली. श्रीराम आखाड्याचे आनंद ठाकूर यांनी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. श्रमिक हॉकर्स सेनेचे शहराध्यक्ष सागर दाते यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम झाले. सूत्रसंचालन प्रफुल्ल वाघ यांनी केले. नितीन रोठे पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना येत होता का आत्तापर्यंत संभाजी राजेवर आपण आत्तापर्यंत जेवढ्याही स्वाऱ्या केल्या त्या स्वाऱ्यांमध्ये संभाजीराजे यांनी सगळ्या लोकांना वापस पाठवलं आणि त्या दृष्टिकोनातून संभाजीराजांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक इतिहास घडवले. त्यांची आज जयंतीनिमित्त आपण सगळी इथं उपस्थित आहे. संभाजीराजे असतील महाराज छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळेजण इथं उपस्थित राहिलो आणि त्याच निमित्ताने श्रमिक सेना श्रमिक हॉकर सेनेचं आज या ठिकाणी उद्घाटन झालं. श्रमिक सेना संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल, संजय चव्हाण उपशिक्षण अधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हाध्यक्ष अजय बागुल, कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक, महानगर प्रमुख मामा राजवाडे, हॉकर्स सेनेचे कार्याध्यक्ष संदीप जाधव, दिनेश जाधव, भूषण कासार, संतोष साळुंके, दिलीप झवर, राजेंद्र चव्हाण, जयेश सूर्यवंशी, जितेंद्र पाटील, बाळासाहेब जमदाडे, निलेश कुसमोडे, महिला आघाडीच्या जया पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रफुल्ल वाघ यांनी केले. एनसीएनसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.